काही माणसं मुलखा वेगळी असतात, ध्येय वेळत जीवन जगतात, आकाशाला गवस निघालत साम्राज्य उभं करतात. आदरणीय रामनाथ वाघ अर्थात अण्णा, एक ज्ञानोपासक, कोणत्याही संकटाचा धीरोदात्तपणे सामना करणारा हा रायगडाचा वाघ, एक निस्पृह कार्यकर्ता, कुशल संघटक, निरपेक्ष समाजसेवक, परोपकारी राजकारणी, तब्बल 87 वर्षांचा हा जीवन प्रवास नव्हे जीवन संघर्ष. राजकारण, समाजकारण, शिक्षण, सहकार, अर्थकारण या सर्वच क्षेत्रात मुसाफिरी करून मिळालेलं प्रत्येक पद, मिळालेली प्रत्येक संधी याचं सोनं करीत आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मागं वळून पाहताना आपली योग्यता, आपली बुद्धिमत्ता आणि कर्तृत्वशालीनता माणसाच्या आयुष्याचा प्रपंच कसा समृद्ध करते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आदरणीय अण्णा. नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जैनी सारख्या छोट्या खेड्यातून पुढे आलेलं हे वाघ कुटुंब पुढे हालाकीच्या कौटुंबिक परिस्थितीमुळे वांबुरीतल्या गडा गल्लीत ते स्थिरावलं. उमेदीच्या काळात पित्याचं छत्र हरपल्यानंतर सैरभैर न होता परिस्थितीचा सामना करीत आपलं विश्व साकारणारे अण्णा येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणादायकच आहेत. पुढे परिस्थितीशी संघर्ष करण्याची तयारी मनात ठेवत आईसोबत हे वाघ कुटुंब नगरला स्थायिक झालं. 4 भावंडांच्या संगोपनाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली. जुन्या मॅट्रिकची परीक्षा देताना कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी मिळेल ते काम त्यांनी स्वीकारलं. क्षणोक्षणी नव्या उमेदीनं ते जगले. अण्णा प्रत्येक संकटासमोर खंबीरपणे उभे राहिले. प्रसंगी पुस्तकांच्या दुकानात, कापडाच्या दुकानात 15-20 रुपयांवर त्यांनी काम केलं. बॅरिस्टर रामराव आदिक यांचा आदर्श घेत वकील झालेल्या अण्णा वाघ यांनी समाज कार्याचा वसा घेतला आणि राजकारणात ते दाखल झाले. काँग्रेस सेवादल, जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, ते नगर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, इथपर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. 1972 दुष्काळात राहुरीच्या आमदारकीच्या निवडणुकीत निसटता पराभव होऊनही न खचलेला हा काँग्रेसचा ढाण्या वाघ जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदापर्यंत पोहोचला आणि दुष्काळग्रस्त अहमदनगर जिल्ह्यातल्या 5.5 लाख शेतकरी मजुरांना 2 वेळची रोजीरोटी देणारा त्यांचा तारणहार बनला. हीच पुण्याई अण्णांना पुढच्या राजकीय कार्यकिर्दीमध्ये कामाला आली. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण, तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक, लोकनेते शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वांबुरी सारीसाठी दिलेलं योगदान या परिसराचं कायमचं भलं करून गेलं. मुख्यमंत्री नाईक यांना नगरमध्ये आणून त्यांनी त्या काळी दुष्काळी भागात फिरवलं आणि विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लावले. याच काळात त्यांना तत्कालीन आमदार किबाकाका म्हस्के, नामदार आबासाहेब निंबाळकर, नामदार शंकरराव काळे, भाऊसाहेब थोरात, अण्णासाहेब शिंदे, गोविंदराव आदिक, मारुतराव घुले अशा दिग्गज राजकीय व्यक्तिमत्वांची खंबीर साथ मिळाली. यशवंतराव गडाख, बाळासाहेब थोरात, जगन्नाथ पाटील दळवी, दारासाहेब रुपवते यांच्या सहकार्यानं अण्णांनी समाजाचे अनेक छोटे मोठे प्रश्न सोडवले. त्यासोबत अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेवर त्यांनी 1958 पासून आस्थागायत केलेली शिक्षण सेवा जिल्ह्यातल्या कोट्यावधी युवक युवतींचं भलं करतीये. त्यांच्या आग्रहाखातर संस्थेनं सुरू केलेलं बोर्डिंग, लॉ कॉलेज, गावोगावी तालुक्याच्या ठिकाणी सुरू केलेली शेकडो शाळा महाविद्यालय जिल्ह्यातल्या कोट्यावधी गुणी होतकरू युवक युवतींचं भविष्य उज्ज्वल करतायत. पुणे विद्यापीठात सिनेट सदस्य, गव्हर्निंग काउन्सिलचे सदस्य या माध्यमातून त्यांनी केलेली शिक्षण सेवा, नगरपालिका शिक्षण मंडळ अध्यक्षपदाद्वारे त्यांनी गोरगरीब विद्यार्थी घटकाचा उत्कर्षच केला. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेत बापूसाहेब भापकर, कॉम्रेड भागवत, चंद्रमान आठरे पाटील, रावसाहेब म्हस्के, फलके गुरुजी, बाळासाहेब काळे, हिराबाई भापकर, माजी आमदार भास्करराव आवटी, कॉम्रेड दत्ता देशमुख यांची साथ मिळाली, ज्या योगे ते विद्यार्थ्यांचं भलं करू शकले. आता जिल्हा मराठा, राष्ट्रवादी काँग्रेस, यशवंतराव चव्हाण व्यासपीठ या माध्यमातून त्यांचं शैक्षणिक सामाजिक काम सतत सुरूच आहे. त्यासोबत महाराष्ट्र शिक्षण विकास महामंडळ, भूविकास महामंडळ, शेती महामंडळ, कृषी उद्योग विकास महामंडळ, वनराई तसंच महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था चालक महामंडळ या संस्थांवर संचालक तसंच अध्यक्ष म्हणून अण्णांनी केलेलं काम वाखाणण्याजोगं आहे.
कहीं अब तुझसे। महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून नगर जिल्ह्यातल्या हरित क्रांती धवल क्रांतीत अण्णा वाघ यांच्या कार्याचे दाखले नगरचे राजकारणी वारंवार देतात। दिनांक 1 जानेवारी 2008 रोजी अण्णांनी त्यांचे राजकीय गुरु आणि जीवनाचे मार्गदर्शक महाराष्ट्राचा विकास पुरुष यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावर आधारित 800 पानांच्या आणि छायाचित्रांचा संग्रह असलेलं पुस्तक प्रकाशित केलं आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। याचं प्रकाशन आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय आमदार शरदचंद्र पवार साहेब यांच्याच हस्ते झालं होतं। हे एक आणखी विशेष। आज या ठिकाणी माननीय रामनाथ वाघ यांचा जीवन गौरव कृतज्ञता सोहळा पार पडतोय। गणराज प्रकाशननी छापलेलं त्यांचं आत्मचरित्र वळून पाहताना आणि त्यांच्या जीवनावरील लेखांचा संग्रह ग्रंथ कृतार्थ जीवन प्रवास या दोन पुस्तकांचं प्रकाशन होतंय। राजकारणात लौकिक अर्थानं यशस्वी ठरलेले अण्णा कौटुंबिक स्तरावर सुखी समाधानी आहेत। त्यांची चारही मुलं सुना नातवंडे उच्च विद्या विभूषित आहेत। अण्णांनी आयुष्यात सामाजिक राजकीय सहकार आणि शिक्षण क्षेत्रात सोबत जोडलेल्या माणसांचा त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा राजकीय पाठीराख्यांचा यथोचित सन्मान वेगवेगळ्या माध्यमातून केलाय। पत्नी सौ प्रभावती भाऊ डॉक्टर जगन्नाथ आणि एकनाथ यांच्या सहकार्यानं अण्णांनी निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू निष्काम कर्मयोगी ही उक्ती सार्थ ठरवली। यानिमित्त अण्णा लोककल्याण लोकोत्कर्ष यासाठी आपण जीवे शरदश्यतम हीच ईश्वर चरणी प्रार्थना। धन्यवाद।